नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये सुरुवातीला लोकसभेचा महासंग्राम, त्या संदर्भातल्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। अमरावतीत सायन्स कोर मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू पोलिसांवर भडकले। उद्याच्या सभेची परवानगी असताना बच्चू कडूंचा आता त्यांना स्टेज लावण्यापासून पोलिसांनी रोखलेला आहे, तर बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाची मैदानाची परवानगी रद्द। अमरावतीत बच्चू कडूंचा सभास्थळावरून हाय व्होल्टेज ड्रामा। सायन्स कोर मैदानावर अमित शहांची सभा, मात्र हे मैदान आम्ही आधीच आरक्षित केले असल्याचा कडूंचा दावा। आमचं आरक्षण असताना सुद्धा पोलीस प्रशासन एखाद्या पार्टीच्या कार्यकर्त्यासारखं आमच्यावर प्रेशर आणत असेल, त्याचे सगळे व्हिडिओ रेकॉर्ड मी करून ठेवलेले आहे। मी स्वतः कडूंशी बोललो आहे, संघर्ष होऊ नये, अमित शहांची सभा होणार, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, तर राज्याचं नाव खराब होईल अशी भूमिका कोणी घेऊ नये, सभेसाठी संघर्ष नको आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। राहुल गांधींमुळे आमचीही अचलपूरची सभा रद्द केली, आम्ही आक्षेप घेतला नाही, ही तर प्रसिद्धीसाठी बच्चू कडूंची नौटंकी सुरू आहे, रवी राणांचा बच्चू कडूंवर निशाणा। अशा पद्धतीचं उपोषण करून, नौटंकी करून, फक्त मीडियाची प्रसिद्धी मिळवण्यासाठी बच्चू कडूचा एकमेव कार्यक्रम आहे, बाकी काही घेणं नाही। 2.5 वर्षाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरेंनी केलेलं एक काम दाखवा। मुंबई महानगरपालिकेत 25 वर्ष सत्तेत मुंबईत केलेलं एक काम दाखवा, फक्त तोंडाच्या वाफा नको आहेत, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। महाराष्ट्रामध्ये एक केलेलं काम दाखवा, एक 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं एक काम दाखवा, तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही। फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती होती, आपली अटक टाळण्यासाठीच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली। शिंदेच्या आरोपांनंतर संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला बोल। देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता, अत्यंत गंभीर आरोप आहे, अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड 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 करू। महायुतीत 2 जागांवरून रस्सीखेच, नाशिकची जागा शिंदेंना दिल्यास ठाण्याची जागा भाजपला द्या, तर दक्षिण मुंबईची जागा शिंदेंकडे ठेवा, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम, छगन भुजबळांकडून स्पष्ट, तर माझ्या उमेदवारीनं काहींना अडचण होईल वाटतंय, भुजबळांचं वक्तव्य। काही नेत्यांची जी आहे ही मागणी आहे की तुम्हीच उभं राहा, म्हणून आपण तयारीला लागलो होतो। आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहे। 2 दिवसात हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता, मुख्यमंत्री शिंदेंकडून गोडसेंना आश्वासन, गोडसे अजय बोरस्ते आणि मुख्यमंत्री शिंदेंची बैठक।